नमस्ते मुलांनो, चला मराठीचा पिरियड सुरू करायचा. मुलांनो, या आधीच्या पिरियड मध्ये आपण बाराखडी क शिकलो होतो आणि त्याचे शब्दही शिकलो. आता आजच्या पिरियड मध्ये आपण बाराखडी ख शिकणार आहोत. ठीक आहे, चला तर बाराखडी ख. ख हलंत अधिक अ ख. आता याचे शब्द बघूया. खडक आणि खडू. ख हे अक्षर आले की नाही या शब्दांमध्ये? खडक आणि खडू. खडक म्हणजे काय? रॉक. आणि खडू चॉक. टीचर यूज करते ना ब्लॅकबोर्ड वर लिहिण्यासाठी खडू. मुलांनो, याचे अजून बरेच काही शब्द आहेत. खजूर आवडतात की नाही खजूर? त्यानंतर खडा, त्यानंतर खराटा, हो की नाही? पण या ठिकाणी आपण दोनच शब्द लिहिणार आहोत. पुढचं बघूया. ख हलंत अधिक आ खा. याचे शब्द बघूया. खार आणि खारट. आलंय की नाही? ख खा अक्षर याच्यामध्ये या ठिकाणी आलंय बघा. खा या ठिकाणी पण खा. खार खार म्हणजे खारुताई, स्क्विरल. खारट खारट म्हणजे सॉल्टी. पुढचं बघू. अजून याचे शब्द खारीक, त्यानंतर खादाड, हो की नाही? चला पुढचं बघूया. ख हलंत अधिक ई खी. खीचे दोन शब्द, खिचडी आणि खिळा. खिचडी आवडते की नाही? दाल खिचडी, साबुदाण्याची खिचडी, येस. आणि खिळा, खिळा म्हणजे नेल. भिंतीवर आपल्याला काही फ्रेम वगैरे लावायचं असेल तर आपण काय करतो? भिंतीवर आधी पहिले खिळा ठोकतो, हो की नाही? आणि मग त्यावर आपण फ्रेम वगैरे लावू शकतो. तर खिळा म्हणजे काय? नेल. खीचे अजून काही शब्द, खिसा, शर्टला खिसा असतो की नाही, पॉकेट. त्यानंतर खिरापत, हो की नाही? चला पुढचं बघूया. ख हलंत अधिक ई खी. खीर आवडते की नाही? खीर, शेवयांची खीर, रव्याची खीर, हो की नाही? खीर. मुलांना या ठिकाणी आपण एकच शब्द लिहिणार आहोत म्हणून दुसऱ्या ठिकाणी डॅश केले. ख हलंत अधिक उ खू. खुळखुळा आणि खुशाल. खुळखुळा, लहान बाळ रडत असेल तर त्याला आपण काय देतो खेळायला? खुळखुळा देतो. मग खुळखुळा वाजला की बाळ कसं शांत होतो, हो की नाही? खुळखुळा टॉय. त्यानंतर खुशाल. खुशाल म्हणजे हॅपी. आता खूचे अजून काही शब्द आहेत, खुदकन, त्यानंतर खुशी, हो की नाही? चला पुढचं बघूया. ख हलंत अधिक उ खू. खू खूण. खूण खूप. खूण म्हणजे काय? मार्क, साइन. आणि खूप भरपूर, मोर. पुढचं बघूया. ख हलंत अधिक ए खे. खे खेळ आणि खेकडा. या ठिकाणी खे आलाय की नाही या शब्दांमध्ये बघा. खेळ गेम, खेकडा क्रॅब. त्यानंतर खेचे शब्द अजून खेडे, खेळाडू, हो की नाही? चला पुढे काय? ख हलंत अधिक ऐ खई. खई खैरात, खैरनार. खैरात खैरात म्हणजे दान, दान करणे. खैरनार सरनेम, आडनाव. ख हलंत अधिक ओ खो. खोचे दोन शब्द बघूया. खोली खोड. खोली म्हणजे रूम आणि खोड ट्रंक. झाडाला खोड असतं की नाही खाली? तस. खोटा, त्यानंतर खोल, त्यानंतर खोकला, हे असे अजून काही खोचे शब्द आहेत. ख हलंत अधिक औ खऊ. मुलांना खऊच्या एकही या ठिकाणी शब्द नाहीये म्हणून डॅश केलंय. ख हलंत अधिक अम खम. खंजिरी आणि खंडोबा. मुलांनो, खंजिरी हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. खंजिरी हे एक इन्स्ट्रुमेंट आहे.
खंडोबा, खंडोबाचं मंदिर आहे की नाही आपल्या इथं आकुर्डीत. ख हलंताधिक अहा खा, याचे काहीच शब्द नाही म्हणून आपण या ठिकाणी डॅश केलंय. चला मुलांनो, आता ही जी आपण बाराखडी तयार केली आहे, आता आपण ही अशी लिहिलेली आहे आणि ही आपण वाचून बघूया. ख खा, खी खी, खु खू, खे खई, खो खऊ, खम खह. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो? बाराखडी ख, ओके, नाही कशी तयार झाली ते बघितलं आणि तिचे शब्दही बघितलेत. आता ही बाराखडी आपण क्लासवर्क मध्ये कशी लिहायची ते बघूया. चला, क च्या बाराखडी नंतर नवीन पेज वर बाराखडी ख हे हेडिंग द्या, डेट टाका आणि याप्रमाणे तुम्हाला ही बाराखडी इथं बोलून बोलून लिहायची आहे. ख हलंत अधिक अ बरोबर ख, खडक खडू. ठीक आहे, याप्रमाणे तुम्हाला खा पर्यंत अशी ही बाराखडी पूर्ण करायची. एक लाईन लीव करा आणि त्यानंतर ही अशी आडवी बाराखडी लिहा. ख खा, खी खी, खु खू, खे खई, खो खऊ, खम खहा. ठीक आहे, तर मुलांना आज आपण काय बघितलंय? आज आपण बाराखडी ख शिकलो आणि त्याचे शब्दही शिकलो. ठीक आहे, चला आपला इथे या ठिकाणी पिरियड संपला आहे. पुढच्या पिरियडला परत नवीन काहीतरी शिकूया. धन्यवाद.